मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना तासनतास वाट बघावी लागते. तर काही उमेदवार एकाच गटासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज दाखल करतात, त्यामुळे प्रामाणिकपणे एकच अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होतं. राज्य सरकारने राज्यात तब्बल 18,000 पोलीस शिपाई पदांची भरती काढली, मात्र या शिपाई भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. गेली काही दिवसापासून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी जे काही फॉर्म भरत आहेत, आपले अर्ज दाखल करत आहेत, या अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना तासन तास वाट पाहावी लागत आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये थांबून अर्ज दाखल करत आहेत, मात्र तरीही अर्ज दाखल होत नाही. सरकारने 15 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे, मात्र तरी तोच समस्या आहे, त्या अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, सरकारने तब्बल 18,000 पदांची पोलीस भरती काढलेली आहे, काय अडचण येत आहे सध्या? पोलीस भरती ही अनेक वर्षापासून रखडलेली होती. 2019 साली जी भरती झाली ती रिक्त पदांची झाली, परंतु 2014 नंतरची ही सर्वात मोठी भरती आहे. परंतु जे आतापर्यंत ऑनलाईन जे अर्ज दाखल होत आहेत त्यात पूर्णपणे सर्व्हर डाऊन असल्यामुळे मुलांना रात्रभर जागून फॉर्म भरावे लागत आहेत. आणि जे की दुसरं की डबल फॉर्म, तर प्रत्येक जणांनी एका घटकासाठी डबल फॉर्म भरले, ट्रिपल फॉर्म भरलेत, पण आम्ही एक एकच अर्ज दाखल केलेला आहे. तर आमचं काय, कारण की बऱ्याच जणांनी डबल फॉर्म भरल्यामुळं त्यांना चान्स भेटू शकतो, पण आमचा जर एखादा गोळा फॉल झाला किंवा 100 मीटरला जर सेकंड असं झाले तर आम्हाला ह्या वर्षी इथंच राहिलं जाऊ शकतं. त्यामुळेच की नाही का, जर जे मुलं भरती होतात ते 2-3 फॉर्म भरलेले असून त्यातून भरती झालेले आहेत, आम्ही एकच अर्ज दाखल केलाय, तर मग आमचं काय? नक्की सरकारने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही. विद्यार्थ्यांनी एक अर्ज दाखल करावे की अनेक अर्ज दाखल करावे हे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, विद्यार्थी खरं तर द्विधा मनस्थिती आहेत, काय सरकारने विचार केला पाहिजे? हो, सरकारला मी एकच सांगू शकेल की आज मुलांनी काही सिंगल जे सरकारच्या मागणीनुसार काही मुलांनी एकच फॉर्म टाकला आणि काही मुलांनी एका घटकात 2-2 फॉर्म टाकले, तर हे फॉर्म संख्या जवळपास 11 लाखाच्या पुढे गेलेली आहे. तर मला एवढं सांगायचं की सरकारने याविषयी पारदर्शकता आणावी आणि सिंगल फॉर्म डबल फॉर्म याविषयी पूर्णपणे एक जीआर काढून याविषयी मुलांचं हे जो काय म्हणजे थोडक्यात भ्रमनिराश आहे तो पूर्ण दूर करावा आणि ह्याच्या पारदर्शक आणून सरकारने न्याय द्यावा. आणि वयासंदर्भात मी एवढं सांगेल की ही भरती फारच म्हणजे मोठी आहे आणि नंतर की मुलांचं वय आज 30 वर्ष 32 वर्षाची काही मुलं आहेत, तर त्यांना सरकारने हा न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी सरकारचा आभार मानतो. नक्कीच गेले अनेक दिवसापासून जी काही भरती प्रक्रिया रखडली होती ती सरकारने जरी जाहीर केली असली तरी खरं तर सरकारने यामध्ये स्पष्टता आणून विद्यार्थ्यांनी अनेक फॉर्म दाखल करावे की एक दाखल करावे यामध्ये सुस्पष्टता आणणे गरजेचे असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.